चिकलठाणा आणि पडेगाव येथील एकशे पन्नास मेट्रिक टन क्षमतेचे प्रकल्प सुरू झाले आहेत हे प्रकल्प आठ तास चालवले जातात परंतु प्रकल्प परिसरातील कचऱ्याचे ढीक संपवण्याकरिता आता हे प्रकल्प सोळा तास चालवण्याची सूचना करण्यात आली आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे चिकाठाणा आणि पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात दररोज एकशे पन्नास मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते मात्र परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साचलेत मनपा प्रशासक अस्थिकुमार पांडे यांनी येथे नुकतीच पाहणी केली होती यावेळी नाराजी व्यक्त करीत पंधरा दिवसात हे ढीग हटवा असे आदेश त्यांनी दिले होते परंतु अधिक वेळ मशीन सुरू ठेवल्यास मशिनरी खराब होण्याचा धोका आहे असे कंत्राटदारांनी सांगितले आता दोन्ही प्रकल्पाच्या कंत्राटदारांना दररोज प्रकल्पामध्ये दोनशे पेक्षा अधिक मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास त्या बदल्यात विशेष पर भत्ता दिला जाईल असे प्रशासकांनी स्पष्ट केले यासह चिकलठाणा आणि हर्सुल या ठिकाणी हर प्रकल्प सुरू होण्यापूर्वी सोळा टन क्षमतेच्या स्क्रीनिंग बेलिंग स्रेंडिंग या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीन बसवण्यात आल्या आहे परंतु या मशीन सध्या बंद पडल्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करता येत नाही दोन्ही ठिकाणचे सोळा टनाच्या मशिनरी सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला